विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट वरील एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल, राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट है, 3+3 इज लेस दैन 5, और 5+5 इक्वल टू 9. जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं, 3+3 इज लेस दॅन 5 और 5+5 इक्वल टू 9, याचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल, जर तुम्ही पाहिलं तर इथे मदत लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, और म्हणजे तुमचा डिसजंक्शन. मग 3+3 इज लेस दॅन 5 हे स्टेटमेंट जर आपण पी म्हटलं आणि 5+5 इक्वल टू 9 हे स्टेटमेंट क्यू म्हटलं, तर तुमचं झालं पी डिसजंक्शन क्यू. आणि याचं तुम्हाला करायचं आहे निगेशन. पी डिसजंक्शन क्यूचं निगेशन इक्वल टू निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंट और हे कसं करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे बाय ऍड. ठीक आहे, म्हणजे तुमचा येईल 3+3 आणि इथे निगेशन करायचं आहे लेस दॅन आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे, म्हणून हा येईल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. लॉजिकल कनेक्टिव्ह अँड रिप्लेस करायचं आहे तुम ऑर रिप्लेस करायचं आहे अँडने. प्लस 5+5 इज इक्वल टू 9 ला इज नॉट इक्वल टू 9, इट इज द निगेशन ऑफ 3+3 इज लेस दॅन 5 ऑर 5+5 इक्वल टू 9, इट इज द निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्यानंतर जर सेकंड एक्झाम्पल पाहिलं आपण, 7 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4 इज ग्रेटर दॅन 11. 7 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4 इज ग्रेटर दॅन 11. जर तुम्ही याला स्टेटमेंट पी म्हटलं, इट इज अ कंजंक्शन, आणि स्टेटमेंट क्यू पी कंजंक्शन क्यू. मग याचं जर निगेशन करायचं असेल तर इक्विव्हॅलंट टू निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. मग याला लिहिता येईल तुम्हाला 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन आहे म्हणून याला लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि लॉजिकल कनेक्टिव्ह अँडचा ऑर 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11, इट इज द निगेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. त्यानंतर जे आपले क्वांटिफाईड स्टेटमेंट होते, क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, द नंबर इज नाइदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. याचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल, द नंबर इज नाइदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर, तर इथे जर पाहिलं तुम्ही तर द नंबर इज नाइदर ऑड हे तुमचं स्टेटमेंट पी आणि नॉर परफेक्ट स्क्वेअर स्टेटमेंट क्यू, असे दोन स्टेटमेंट आहेत. आणि दोन्हीमध्ये जर पाहिलं तुम्ही, नाइदर नॉर असे दोन्हीमध्ये निगेशन आलेले आहेत. इट इज अ कंडिशनल कंजंक्शन, आणि हे येईल तुमचं निगेशन पी कंजंक्शन निगेशन की ऑलरेडी इथे निगेशन आहेत आणि कंजंक्शन आहे, त्यामुळे जर तुम्हाला या स्टेटमेंटचं निगेशन करायचं असेल तर इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शनचं होईल डिसजंक्शन आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू. आणि आपण जर पाहिलं तर निगेशन ऑफ निगेशन इज स्टेटमेंट इट्सेल्फ, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन जर असेल तर स्टेटमेंट कोणतं होईल तुमचं पी डिसजंक्शन क्यू. पी डिसजंक्शन क्यू म्हणजे तुमचं स्टेटमेंट होईल द नंबर इज ऑड, यामधलं निगेशन निघून जाईल, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर, नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर, द नंबर इज ऑड, त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर आणि परफेक्ट स्क्वेअर, इट इज अ स्टेटमेंट. त्यानंतर आणखी जर आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं एक्झाम्पल पाहिलं,
तर त्यामध्ये ऑल नॅचरल नंबर, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल, ऑल नॅचरल नंबर आर रॅशनल. जर याचं तुम्हाला निगेशन करायचं असेल तर आपण कसं करतो, ऑलला रिप्लेस करतो समने, सम नॅचरल नंबर्स आर आणि याचं निगेशन नॉट रॅशनल, आर नॉट रॅशनल, इट इज अ क्वांटिफाय स्टेटमेंट. सम नॅचरल नंबर आर नॉट रॅशनल नंबर, हे झालं एक्झाम्पल. यावरून तुम्हाला एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. निगेशन लिहायचे त्यामध्ये कंपाऊंड स्टेटमेंटचे आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटचे. थँक्यू.